तत्कालीन कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता महिला शिक्षणाचा पुरस्कार करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात सावित्रीबाई फुलेंच्या तस्बिरीस माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. तत्कालीन रूढी परंपरांविरुद्ध आवाज उठवून महिला शिक्षणाची दालने खुली करून देणाऱ्या महिला शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार बाळाराम पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या तस्बिरीस माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केलं. या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाचे माजी तालुका चिटणीस नारायण शेटघरत, तालुका चिटणीस राजेश केणी, महानगर चिटणीस गणेश कडू, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम, माजी अध्यक्ष अनुराधा ठोकळ, अर्बन बँकेच्या संचालिका माधुरी गोसावी, नगरसेविका डॉक्टर सुरेखा मोहकर, सुजाता ठक्कर, कविता ठाकूर इत्यादी मान्यवरांसह शेकापचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजेश केणी, सुरेखा मोहकर आणि प्रिया मुकादम यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करताना त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या त्याग आणि समर्पणाची आठवण करून दिली. वयाच्या 9 वर्षांमध्ये सावित्रीबाई फुले यांचं लग्न झालं आणि बराच संघर्ष करून त्यांनी महिलांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. आज शिक्षणासोबत आरक्षण जर नसतं तर आज भाग्याची गोष्ट आहे की आपल्या तालुक्यामधील पारधी मॅडम ह्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत. म्हणजे नक्की सावित्रीबाई फुले यांच्या जर मार्गदर्शनाखाली आपल्याला जर मुलींना शिक्षणच भेटलं नसतं तर आज आपण इथपर्यंत पोहोचलो नसतो. सर्वप्रथम मी सावित्रीबाई फुलेंना माझं अभिवादन आठवण करते. आज 3 जानेवारी आहे आणि नेहमीप्रमाणे आज आपण शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांची 189वी जयंती साजरी करण्यासाठी जमलेले आहोत. आज सावित्रीबाईंची आपण जयंती साजरी करीत आहोत. सावित्रीबाईंनी जे मुलींसाठी विशेषतः स्त्री शिक्षणासाठी जो त्यांनी स्त्री शिक्षणाचा वाटा घेतला आणि त्या वाटा घेतल्यामुळे जो कष्ट त्यांना सहन करायला लागले, अंगावर चिखल दगड माती यांचा मारा सहन करावा लागला, या माऱ्यातूनच एक आपण आता जी ज्योत बघतोय ज्ञानाची सगळीकडे पसरलेली आहे ती ज्ञानाची ज्योत पसरली. आणि त्याच्यामुळे महत्वाचं म्हणजे सावित्रीबाईंनी जी मुलींसाठी पहिली शाळा चालू केली पुण्यामध्ये, त्याच्यामुळे आज आम्ही सगळ्या महिला ज्या आहोत त्या खंबीरपणे इथे उभ्या राहिलेल्या आहोत. फक्त चूल आणि मूल हे न सांभाळता आम्ही आज जे सामाजिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात असू द्या, तसेच काही म्हणजे ज्या ऑफिस किंवा कार्यालयांमध्ये काम करतात ह्या ज्या काम करतात त्यांना जी एक शिक्षणाबरोबरच आपली मानसिकता अधिकपणा जो येण्यासाठी जो प्रयत्न केला गेला की अधिकपणा हा सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आलेला आहे. स्त्री शिक्षण हे महत्त्वाचं आहे. स्त्री शिक्षणामुळेच सावित्रीबाईंच्या ह्या वशामुळेच आपण सगळ्या इथे आज आहोत. मी आज डॉक्टर आहे, आज सुकल मॅडम एवढे वर्ष झालं आपल्या नोकरीमध्ये नेत्याने काम करतात. म्हणजे एकंदरीत सगळ्यांचा जो समाजामध्ये सहभाग आज स्त्रियांचा जो आहे त्याचं प्रथम पुष्प जे आहे ते सावित्रीबाई फुलेंमुळेच आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो. आपण बघतोय की महिलांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे, महिला शिक्षणाच्या सानिध्यामध्ये आल्या पाहिजेत ह्या अतिशय महत्त्वाच्या हेतूनं त्यांनी कामकाज सुरू केलं.
त्यावेळीची परिस्थिती जर आपण बघितली तर खूप वेगळी होती. आपण बघितलंय की महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या जोडीला सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाच्या दृष्टिकोनातून जी पावलं उचलली आणि त्यानंतर आपण आज बघतोय की विविध क्षेत्रामध्ये आज महिला अग्रेसर आहेत. आपली महिला फक्त राजकारण समाजकारणापर्यंत नाही तर अंतराळापर्यंत महिला पोहोचलेली आहे. तर त्याचं मुख्य श्रेय या ठिकाणी निश्चितपणानं मला सावित्रीबाईंना द्यावं असं वाटेल. या ठिकाणी आपण बघतोय की देव देवता आपण निश्चितपणानं मानतो, ह्या गोष्टी आहेत. पण जिथे माणसातला देव आपण बघतोय की जिथे महालक्ष्मी असेल किंवा सरस्वती असेल तर माणसामधला खऱ्या अर्थानं देव सावित्रीबाईंच्या रूपानं आपण पाहिला, एवढंच या ठिकाणी म्हणेल. धन्यवाद. तत्कालीन कर्मठ समाजाविरुद्ध बंड करून स्त्री शिक्षणासाठी हालापेष्टा सहन करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या साथीने मुलींसाठी शाळा सुरू केली आणि खऱ्या अर्थाने स्त्रीला सन्मानाचं गिणं प्रदान केलं. आज समाजातील प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत, त्याचं सगळं श्रेय सावित्रीबाई फुले यांनाच जातं. अशा या कर्तृत्ववान क्रांतीज्योतीस कर्नाळा टीव्ही परिवार आणि कर्नाळा टीव्हीच्या प्रेक्षकांकडून विनम्र अभिवादन.